12% योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ 776 हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले. उर्वरित 74 हेक्टर जमिनीचे डिसेंबर पर्यंत वाटप पूर्ण करून ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय. त्यानुसार संबंधित विभागाने कंबर कसली आहे. नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने येथील 95 गावांतील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित केली. भूमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नंतर 12.5% भूखंड वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु सुरुवातीपासूनच ही योजना भ्रष्टाचाराला चालना देणारी ठरली. भूखंडाचे श्रीखंड लाटणारे दलाल आणि बिल्डर्स मंडळीच्या या विभागाला विळखा पडला. सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनीही या मंडळीसाठी पायघड्या अंतरल्याने ज्यांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली ते प्रकल्पग्रस्त मात्र त्यापासून वंचित राहिले. या सर्वांचा परिणाम म्हणून या योजनेला म्हणावी तशी गती देता आली आहे. प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीच्या बदल्यात या योजनेअंतर्गत 850 हेक्टर जमिनीचे वाटप करायचे आहे. मात्र विविध कारणांमुळे गेल्या 20 वर्षात केवळ 776 हेक्टर जमिनीचेच वाटप करण्यात आले. उर्वरित 74% जमिनीच्या वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. सध्या केवळ 60% प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. यात पनवेल, उरण व ठाणे तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांतील प्रलंबित प्रकरणांचा टप्प्याटप्प्याने निपटारा करण्याची कारवाई गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत प्रलंबित राहिलेली सर्व प्रकरणे निकाली काढून 12.5% योजनाच बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय. तशा आशयाच्या सूचना सिडकोने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.